ज्यांना आज पारितोषिके मिळालेली आहेत त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. मला येताना सुनील गोडसेंनी सांगितलं की 25 वर्ष झाली, त्यांचा लेख फार छान आहे, मी तो जवळनं वाचला आहे. आजही तुम्हाला सांगेन की मृत्यूनंतर आज 25 वर्ष हा माणूस आपल्या काळजामध्ये तेवतो आहे ज्योतीसारखा. काय कारण असेल? मी नेहमी सांगतो मंडळी, जन्म माणसाच्या हातात नसतो, मृत्यूही त्याच्या हातात नसतो. हातात असतं फक्त जन्म मृत्यूमधलं आयुष्य. हे आयुष्य आपण कुठली मूल्य घेऊन जगतो त्यावरती आपल्या जगण्याची उंची अवलंबून असते. जर वसंतराव अण्णांचा विचार केला तर सामान्य माणूस आणि लोकशाही मूल्य हे त्यांच्या जीवनाचं केंद्रस्थान होतं. पहा तुम्ही की समाजाच्या विविध घटकामध्ये त्यांनी जे प्रेम निर्माण केलं, विश्वास निर्माण केला, आदर निर्माण केला, समृद्धी निर्माण केली, त्यामुळं हा माणूस आज देखील देवमाणूस वाटतो. मी खरं सांगू डॉक्टर, त्यांचं वर्णन ही मंडळी इकडं आला तर चालेल, कारण मला काय होईल एवढी कसरत जमत नाही. इकडं बघा आणि तिकडं बघा, एकतर पाठीशी एवढी जनता बसली त्यामुळं कुठं बघावं हे मला कळत नाही. म्हणजे खरं तर श्रोत्यांपेक्षाच आता स्टेज इतकं फुललेलं आहे की लेकरांच्या